विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला तिसरा पाठ लाखाच्या कोटीच्या गप्पा हा अभ्यासणार आहोत. लेखक आहेत वसंत जोशी. वसंत जोशी यांच्या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कथांमधील अनेक प्रसंग काल्पनिक रेखाटले, मात्र त्या प्रसंगातील व्यक्ती खऱ्या होत्या. अशा प्रकारे त्यांनी आपल्या कथांचं एक वेगळंच रसायन निर्माण केलेलं होतं. या पाठातही असंच रसायन त्यांनी जुळवून आणलेलं आहे. तेव्हा आपण सर्वात प्रथम लेखक परिचय पाहूया. वसंत जोशी कथाकार, कवी, विनोदी साहित्याचे लेखक. त्यांनी कथा आणि कवितांबरोबर लोकनाट्य, बालनाट्य आणि बालकुमार वाङ्मयाचेही लेखन केले आहे. त्यांच्या कथांचे तमिळ आणि कन्नड भाषेत अनुवाद झाले आहे. त्यांनी लिहिलेल्या बिनबियांच्या गोष्टींचे संग्रह लोकप्रिय आहेत. बिनबियांच्या गोष्टीतील प्रसंग काल्पनिक असले तरी त्यामधील व्यक्ती मात्र खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहेत. थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निर्मळ विनोद निर्मिती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या विनोदी गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांचे या विनोदी गोष्टींच्या कथाकथनाचे कार्यक्रमही लोकप्रिय ठरले आहेत. प्रस्तुत पाठात दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेमध्ये इंजिन बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात. त्यानंतर त्यांच्यात लाखा कोटींच्या गप्पा सुरू होतात. परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपणाला हसू आवरत नाही. प्रस्तुत पाठ हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतला आहे. सर्वात प्रथम आपण पाठाचे वाचन करूया, कारण पाठामध्ये संवाद दिलेला आहे, तो वाचल्याखेरीज आपल्याला पाठ समजणार नाही. त्याने आपले पुस्तक समोर ठेवायचे आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझरा घालू लागले. कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. दोन प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द आणि शब्द दूरवर ऐकू जात होता. त्या दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण. म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना? असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे. राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजले. पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन. पण बेटा, सांभाळून जायचं बरं का? पण काका, तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. कोट्याधिपती काकांचा हा पुतण्या कुठल्या तरी घरडा हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षांसाठी 45 लाख लागतील. त्याची सोय मी आत्ता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे, आत्ताच देऊ का? नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटारही मला लागेल.
रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार नाही का? मी चालत कसं जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील. ती रक्कमही आता ह्याच बँकेत आहे. बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे. काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल. त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने तिनं मला परवाच दिले. ते आहेत आता ह्या माझ्या बॅगेत. राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले ते पण ह्या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवले आहेत. त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला. त्यानं आपल्या सीटखाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं. बापरे, त्याची बॅग तिथं नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं. ए, माझी बॅग कुणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही. म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं? दोघंही किंचाळले. समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायरमधून प्रवास करणंच योग्य नाही. इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रक्कम आहेत हे उघड उघड मोठ्याने बोलत होता. तर ते कुणीतरी भामट्यानं ऐकलं असणार, त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या. आता बसा हरी हरी करत. तुमची जाम नुकसानी झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा. बॅगा अजून सापडतील. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना की मी देऊ? नको नको, पैशाची गरज नाही. माझ्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल. तो तरुण प्रवासी म्हणाला, पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या. आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील. म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. तो म्हातारा प्रवासी म्हणाला, म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्यानं हसले. तरुण प्रवासी म्हणाला, अहो आम्ही नाटकवाले. मी राजा गोसावी आणि हे शरद तळवलकर. आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नव्हतं. मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय? ते तुम्ही खरंच मानलत की काय? अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. बघितलं मित्रांनो, लेखकाने काल्पनिक प्रसंगातून त्या व्यक्ती खऱ्या आहेत आणि त्यातून कसा हास्यस्फोट झाला हेही आपण बघितलं. पाठामध्ये काही नवे शब्दार्थ आले आहेत. प्लॅटफॉर्म म्हणजे रेल्वे स्थानक, पासपोर्ट म्हणजे पारपत्र, आपल्या देशातल्या नागरिकाला सरकारने परदेशी जाण्यासाठी दिलेलं जे परवानापत्र असतं त्याला पासपोर्ट असं म्हटलं जातं. पासपोर्ट असल्याशिवाय देशातला कोणताही नागरिक देश सोडून जाऊ शकत नाही. व्हिसा, व्हिसा म्हणजे परदेशात जाण्याची परवानगी. आपल्या देशाने आपल्याला परदेशात जाण्याची परवानगी दिली तरी परदेशाने आपल्याला त्या देशात प्रवेश द्यायला हवा. परदेश त्यांच्याकडे प्रवेश देण्याचे जे परवानापत्र देतो त्याला व्हिसा म्हणतात. म्हणजेच आपल्याला जगात कुठे जायचं असेल तर पासपोर्ट आणि व्हिसा या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. निवांत म्हणजे शांत. शेअर्स म्हणजे भाग, ज्याला आपण म्हणतो.
पुढे नवीन शब्द आलेला आहे, थ्री टायर। आपण जेव्हा जेव्हा रेल्वेने प्रवास करतो तेव्हा फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असे दोन प्रकारे आपण त्याचं वर्गीकरण करतो, आणि थ्री टायर म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी असलेला जनरल डबा, त्याला थ्री टायर असं म्हटलं जातं। रिहर्सल, नाटकाची पूर्वतयारी किंवा सराव असंही आपण त्याला म्हणू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण हा पाठ वाचला। ह्या पाठाचा थोडक्यात आशय असा की इगतपुरी स्टेशनवर रेल्वे इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे गाडी 3 तास तिथे थांबलेली असताना लोक कंटाळले, मात्र त्या प्रवाशांमध्ये असे 2 प्रवासी होते की ते मात्र आनंदाने गप्पा मारत होते। तासभर त्यांनी गप्पा मारल्या, नंतर चहा घेतला, चहा घेतल्यावर पुन्हा गप्पा रंगल्या। ते जे गप्पा मारत होते ते मुक्तपणे मोठ्याने बोलत होते, आपले आजूबाजूचे कोणी ऐकताहेत याचं भानही त्यांना नव्हतं। थोडक्यात ते दोघं असे बोलत होते की काका पुतण्या, त्यापैकी तरुण प्रवासी पुतण्या होता आणि म्हातारा प्रवासी काका होते। काका श्रीमंत होते, आपला पुतण्या खूप शिकावा, बॅरिस्टर व्हावा असं त्यांना वाटत होतं, आणि त्यासाठी ते वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार होते, विमानाचा खर्चही ते करणार होते। एवढंच नव्हे तर आपल्या पुतण्याला इंग्लंडमध्ये राहण्यासाठी स्वतंत्र बंगला घेऊन देणार होते। दरवर्षी 15 लाख याप्रमाणे 3 वर्ष 45 लाख रुपये त्याला देणार होते। त्यांच्या बॅगेत कोट्यवधी रुपये होते, आणि त्यामुळे आपल्या पुतण्याला युरोप पाहण्याची इच्छा देखील पूर्ण व्हावी असंही त्यांना वाटत होते। ऐकणाऱ्या व्यक्तींना असं वाटत होते त्या दोघांच्या संवादावरून की काका खूप श्रीमंत आहेत, ते लाखो कोटी रुपये सोबत घेऊन हिंडतात। त्यांचा हा संवाद आजूबाजूचे लोक ऐकत होते। एव्हा ना रेल्वे निघाली होती, ते दोघे प्रवासी डब्यामध्ये शिरले, 5-10 मिनिटातच त्यांना झोप लागली, आणि चोरट्याने आपला हात साफ केला। जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांना कळलं की आपल्या दोघांच्याही बॅग चोरीला गेल्या आहेत। त्यांच्या समोर एक म्हातारा व्यक्ती बसलेला होता, तो त्यांना म्हणाला की तुम्ही एवढे पैसे सोबत बाळगतात, तुम्ही सामान्य डब्यातून प्रवास कसा करतात? कदाचित तुमच्या बॅगा ज्या भामट्यानं तुमचं बोलणं ऐकलं असेल त्यानेच पळवले असतील। तुम्ही रेल्वे पोलिसांकडे तक्रार करा। ज्या वेळेला त्या व्यक्तीशी हा संवाद चालू असतो त्या संवादातून एक वेगळंच सत्य आपल्या समोर बाहेर येतं, की ते म्हणजे की त्या दोघांकडे पैसे नसतातच मुळी। ते दोघे म्हणजे म्हातारा प्रवासी म्हणजे शरद तळवलकर आणि तरुण प्रवासी म्हणजे राजा गोसावी, हे दोघेही नाटकामध्ये अभिनय करणारे अभिनेते। ह्या दोघांनी अनेक चित्रपटातूनही कामं केलेली आहेत। त्या प्रवाशाला ते सांगतात की आम्ही नाटकवाले आहोत, आमच्या बॅगांमध्ये फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नाही। त्या प्रवाशाला प्रश्न पडतो की ते लाखा कोटींच्या गप्पांचं काय? तेव्हा ते सांगतात की तुम्ही ते खरंच मानलत की काय, आम्ही फक्त वेळ घालवण्यासाठी नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो, आणि त्यातूनच अशा प्रकारे हा गमतीदार प्रसंग घडतो। विद्यार्थी मित्रांनो, पाठाखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो गृहपाठाच्या वहीत सोडवायचा आहे। ह्या पाठामध्ये जसे नवे शब्दार्थ आले आहेत त्याचप्रमाणे वाक्प्रचार देखील आले आहेत। एरझारा घालणे म्हणजे ए जा करणे, हरीहरी करणे म्हणजे झालेल्या नुकसानीबद्दल पुन्हा पुन्हा खंत करीत बसते। या पाठामध्ये प्रवासाबद्दलचा जो संवाद दिलेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही पण बऱ्याचदा रेल्वेने, बसने प्रवास करतात,
तेव्हा तुमच्या प्रवासातील एखादा लक्षात राहिलेला अनुभव असेल तर तो अनुभव तुम्ही मोजक्या शब्दात लिहावायचा आहे. तुम्हाला पाठ समजलेला असेलच तेव्हा तुम्ही गृहपाठ पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.